नमस्कार रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि आमची आईला एवढी काळजी आहे प्रमाणाच्या बाहेर कारण दोन सुनांचं हळदी कुंकू दोन नातवांचं बोरनान राहिलेलं आहे तर मी आईला बोलली होती की माझा डोळा दुखत आहे तू आराम कर मी उद्या करणार हळदी कुंकू आणि सकाळी उठल्यानंतर लाडू करणार परंतु आई शेतात जाते परंतु आई एवढी थकलेली असल्यावर मी नाही म्हटल्यावर सुद्धा आईने काय केलं की जेवण वगैरे लवकर आटोपलं होतं तर आई म्हणे मला काही झोप येत नाही आहे मी एक काम करते चहा घेते आणि लाडू बनवायला सुरुवात करते तर माझं दुखत होतं त्याच्यामुळे मी आईला म्हटलं एक दोन वेळा पण आई की ऐकला तयारच नव्हती आईला ना खूप म्हणजे खूप आ, हे प्रमाणाच्या बाहेर आणि काही ताई विचारत होत्या तुमची आई आणि वहिनी वेगळा स्वयंपाक करते का तर हो माझ्या घरात चार चुदी आहेत हे बघा डोळा किती सुटलेला आहे हे आहे ना पूर्ण हे आहे इथं माझोडी आणि हा पूर्ण भाग दुखत आहे तर मी आता घेते गोडी आई वारी चढून बरोबर हे त्या रेगीन झोपतो ना आता आईनं काढलं लाडूच मरण धरणे मी देतो ना हे पोरगा हे घेऊन झोपतोस मी आता याच्यातले पहिले लाडू तिकडले पार्सल तिकडले तर कस आहे माझ्या सासू सासऱ्यांना मी तिळगुड दिलं नव्हतं तो व्यक्ती कसाही असला तरी आई बाबांसाठी असं वाटते की के आपण केली गेली तिळगुळ केलं पण त्या आणि मी केलंच नव्हतं तिळगुड आईनेच केलं होतं थोडं थोडं भाज्या घरी तर आता आई पुन्हा लाडूचं करत आहे बघू शकता तुम्ही शेंगदाणे भाजून घेतल्या आधी आता तीळ भाजत आहे तर मी आता घेतलेली आहे गोडी आणि मी स्वराजला घेऊन झोपायला गेली पण स्वराज काही झोपत नव्हता कारण आईने लाईट चालू ठेवला होता आणि तो तीळ आणि शेंगदाणे खायला दहा दहा वेळा येत होता तर आमच्या घरात चार चुली आहेत तर तुम्ही म्हणणार आता चार चुली कशा तर एक चूल माझी एक चूल आईची एक चूल मोठ्या बहिणीची आणि एक चूल छोट्या बहिणीची आता तुम्हाला माहीतच आहे की छोट्या बहिणी आणि दादा वेगळा राहतो ठीक आहे तर आमच्या इथं असं आहे की भांडणं झाल्यापेक्षा आधीच वेगवेगळं बनवून खा आणि भले सण वगैरे असला तर तेव्हा एकत्र या कसं म्हणजे जास्त हे केल्यापेक्षा दुरून डोंगर साजरे जे म्हणतात ना तेच तो प्रकार तर स्वराजला मी झोपी लावलेलं होतं परंतु स्वराज काही झोपत नव्हता त्याच्यामुळे मी पुन्हा आली तर स्वराज असा आईला त्रास देत होता आणि माझ्या डोळ्यामुळे काही मला सुचत नव्हतं तर मी आईचा टाईमपास करत होती तर फायनली आईने सगळ्यात अगोदर म्हणजे तिळाचे हे शेंगदाण्याचे लाडू बांधून घेतले होते तर माझे वेगळा स्वयंपाक वगैरे करत नाही तशी तर स माझ्या दोन्ही वहिनीला माहीत आहे की माझी मुलं सांभाळायला आणि काय म्हणतात तर माझं हे सोशल मीडियाचं काम चालू असते कंपनीच्या प्रमोशनचं काम चालू असते त्याच्यामुळे आई सगळ्यात जास्त मदत मला करते मोठ्या वहिनीला जेव्हा गरज असली तेव्हा तिला करते आणि छोटीला गरज असली तेव्हा तिला करते म्हणजे आईचं असं निश्चित नाही आहे की आई कोणाकडे राहणार आणि कोड्याकडे जेवणार आई जास्तीत जास्त माझ्याकडेच राहते आणि सर्व माझ्याकडेच कळते कारण की कसं आहे ना की मला आधाराची गरज आहे माझ्यासोबत कोणी राहत नाही म्हणजे पुरुष वगैरे घरात तर ते तेवढीच आई असली की मला करमते आणि आम्ही एकामेकाशी सोबत गोष्टी शेअर करतो बाकी तसं काही असं नाही आहे माझ्या आईला दोन्ही सुना वगैरे जेवण पण येतात छान पण देता सर्व व्यवस्थित आहे असं काहीच नाही आहे परंतु कसं आहे इथे वेगळे राहत होते त्याच्यामुळे त्यांची किचन आणि त्यांचा स्वयंपाक वेगळा आहे बाकी भांडणाचं आमच्या इथं काहीच काम नाही तर आईने इथं लाडू वगैरे बांधून ठेवलेले आहे आए, आणि आए आई म्हणत होती आता उद्या लवकरात लवकर, लवकर हळदी कुंकू कर मोठीचं छोटीचं सर्वांचं आणि बोरनान कर स्वराजचं आणि विराजचं आणि नंतर <laughs> तुझ्या सासरी जा सासरी पण लाडू वगैरे घेऊन जा तुझ्या सासू सासऱ्यांसाठी लाडू घेऊन जा तर अशी माझी आई समजावत होती कारण माझी आईने आधीपासून सांगितलेलं आहे की आपल्यासोबत कोणी कसंही वागू आपण चांगलंच वागायचं आणि तुझ्या सासू सासऱ्यांना कधी कर दूर करू नको त्यांना आई बाबासारखं प्रेम कर लाडू नेऊन दे त्यांना काही खर्चाला पैसे दे तो जर लक्ष देत नाही परंतु तू, तू दे कारण तुझ्या मुलांना तेवढा आशीर्वाद लागेल तर अशा पद्धतीने आईने लाडू वगैरे करून ठेवले होते फायनली मग मी ते दोन्ही लाडू घेतले दोन डबे काढले एका डब्यात भरले मी शेंगदाण्याचे लाडू आणि एका डब्यात भरले मी तिळाचे लाडू कारण तुम्हाला माहीत आहे मकर संक्रांती आदल्या दिवशी मी कुठं होते त्याच्यामुळे माझ्या घरचं तिळगुळ करायचं बाकी होता आता मस्तपैकी उद्या मी करणार आहे हळदी कुंकू दोन्ही स्वराचं विराचं बोरनाण आणि मस्तपैकी उखाणे आणि भरपूर काही उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मजाक मस्ती पाहायला मिळणार आहे जर तुम्ही इथं नवीन असा तर प्लीज लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि पेजला पाहत असाल तर फॉलो करा तर अशा पद्धतीने केलेली आई आम्ही मकर संक्रांत हळदी कुंकाची तयारी तर आता मी लाडू वगैरे भरून ठेवले गॅस वगैरे आवरून घेतला आणि आई घासत होती भांडे कारण आईला ना भांडी वगैरे सर्व क्लीन पाहिजे आई म्हणते रात्रीची खरकटी भांडी बेसिंगमध्ये पडू द्यायची नाही म्हणून मी सुद्धा जेव्हा झोपते ना तेव्हा खरकटी भांडी वगैरे घासून सर्व खरकट साफ करूनच झोपत असते तुम्ही सुद्धा खरकटं साफ करूनच झोपायचं त्याच्यामुळे आपल्या घरात अवलक्षी मी वास करते जर आपण खरकट वगैरे राहू दिलं तर जसं आपले आई संस्कार असतात तसेच आपले संस्कार असतात म्हणजे तसंच वळण आपल्याला ला लागते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कॉमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता तर तुम्हीसुद्धा या आमच्याकडे हळदी कुंकाला तिळगुळ खायला मस्तपैकी आपण सजूया धजूया आणि तिळगुळ खाऊया तर अशा पद्धतीने आईने सर्व लाडू वगैरे केले किचन आवरले आणि आता घासत आहे की भांडे आणि आता आम्ही झोपणार आहे बाबा आई शेतातून आल्यावर पण थकत नाही कमाल आहे आईची तर बाय बाय स्वरांना स्वराज बघा आईला त्रास देतो